ग्लोबल वार्मिंग एंड क्लाइमेट चेंज, जागतिक तापमान वाढ आणि जलवायु परिवर्तन, हवामानात होणारे बदल, याचा काय परिणाम होतो? काय परिणाम होतो हे समजून घेतलं पाहिजे. पहिलं सत्र आपण काय खाऊ नये यासाठी आहे, काय खावं यासाठी आहे. या अनंत कोटी ब्रह्मांडामध्ये पा आपले ईश्वराला काय त्यांनी उपाय दिलेली आहे, अनंत कोटी ब्रह्मांड नायक, एक ब्रह्मांड नाही अनंत कोटी ब्रह्मांड. अनंत कोटी ब्रह्मांडामध्ये 50,000 कोटी, किती 50,000 कोटी आकाशगंगा आहेत, गॅलॅक्सीज आहेत. किती आहे? 50,000 कोटी आकाशगंगा आहेत. एका आकाशगंगामध्ये 40,000 कोटी सूर्य आहेत. किती आहे? 40,000 कोटी. 40,000 नाही, कोटी. 40,000 कोटी सूर्य आहेत. म्हणजे 50,000 गॅलॅक्सीज आकाशगंगा गुणिला 40,000 कोटी सूर्य, एकूण सूर्य किती झाले कॅल्क्युलेट करा. करा कणित म्हणजे पुणेकर खूप गणिती आहेत असं ऐकलं होतं. करा नाही, तुम्ही नाही करू शकत. आर्टिफिशियल इंटेलिजन्स कडे जाणार, रोबोट कडे जाणार, महा खतरनाक भस्मासू ठरणार आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, लक्षात ठेवा. हा आर्टिफिशियल इंटेलिजन्स नकली बुद्धिमत्ता खतम करण्यासाठी येणार आहे, लक्षात ठेवा. पुढचा मोठा भस्मासू ठरणार. एका सूर्याच्या पोटात, इन द स्टमक ऑफ द सन, एका सेकंदाला 65 कोटी 65 करोड 70 लाख मेट्रिक टन हायड्रोजन जळतो. किती जळतो एका सेकंदामध्ये? 65 कोटी 70 लाख टन हायड्रोजन जळतो. त्यापैकी 65 कोटी 25 लाख हायड्रोजनचं रूपांतरण हेलियममध्ये होतं. कशामध्ये होतं? हेलियममध्ये. 65 करोड अँड 25 लाख मेट्रिक टन ऑफ द हायड्रोजन इज कन्वर्टेड इंटू हेलियम. आणि शिल्लक राहिलेला 45 लाख मेट्रिक टन उदजन हायड्रोजनचं रूपांतर सोलर एनर्जी मध्ये, सौर ऊर्जेमध्ये होतं. 25 लाख मेट्रिक टन ऑफ द हायड्रोजन इज कन्वर्टेड टू सोलर एनर्जी, सौर ऊर्जेमध्ये होतं. आणि ती सौर ऊर्जा आपल्याकडे येते, पण ती एकटी येत नाही, एकटी येत नाही. सौर ऊर्जेसोबत अतिनील किरण घातक किरण सुद्धा येतात, अल्ट्राव्हायलेट रेज, अल्ट्राव्हायलेट रेज. आणि आणखी रेडिओ ऍक्टिव्ह रेडिएशन्स येतात, रेडिओ धमी विकिरण येतात. हे अत्यंत खतरनाक असतात, हे आतंकवादी आहेत. आणि म्हणून ईश्वरानं येणाऱ्या सूर्यप्रकाशाची गाळणी करण्यासाठी, येणाऱ्या सूर्यप्रकाशाची गाळणी करण्यासाठी आपल्या वातावरणाच्या वर एक ओझोनचं वातावरण तयार केलं, ओझोन वायू. हा ओझोन काय करतो? सूर्याच्या किरणासोबत येणारे अतिनील किरण काय करतो? शोषून घेतो, रेडिओ ऍक्टिव्ह रेडिएशन शोषून घेतो आणि स्वच्छ सूर्यप्रकाश सौर ऊर्जा पृथ्वीवर पाठवतो. या तर ठीक आहे, तुम्हाला समजतं का? तुम्ही म्हणत झालं होतं चित्र पडेल. आणि परिणामी हे जे अल्ट्राव्हायलेट रेज होते आणि किरण आणि रेडिओधर्मी रेडिएशन्स आर कमिंग स्ट्रेट ऑन द अर्थ. यांना रोखणार कोणी नाही, बॉर्डर सिक्युरिटी फोर्स मारला गेलेला आहे आणि सरळ आतमध्ये आहेत. हे आतंकवादी आहेत, आतंकवादी. आणि जेव्हा हे अतिनील किरण आणि रेडिओधर्मी विकिरण मानवाच्या शरीरावर पडतात, आपल्या पेशीमध्ये ज्या गुणसूत्र असतात, गुणसूत्रामध्ये काय असतात? जीन्स असतात, जनुक असतात. ते एका क्रमाने असतात. काय असतात? क्रमाने असतात, क्रमवार असतात. तो क्रम बदलतो, जीन्स सिक्वेन्स चेंज ड्यू टू द एंट्रन्स ऑफ द अल्ट्राव्हायलेट रेज अँड रेडिओएक्टिव्ह रेडिएशन्स. आणि जेव्हा जीन्स सिक्वेन्स बदलतो, आपल्या शरीराचे गुणधर्म बदलतात. आपली प्रतिकार शक्ती घटते, नंबर एक, हे घुसल्यामुळं. नंबर दोन, जीन सिक्वेन्स बदलतो म्हणजे जनुक जी यंत्रणा आहे ती बिघडते. तीन, हार्मोनिक इम्बॅलन्स होतं, त्याला चालना मिळते. आणि चार, अत्यंत महत्त्वाचं बदल तो म्हणजे आपल्या शरीरामध्ये ॲबनॉर्मॅलिटी येते. म्हणजे आपलं काय होतं, मी तुम्ही कितीही डाएट केला तर काय होतं? शरीर वाढतं.
And even obesity is happened. आणि तुम्ही बघा हे सगळं वाढत आहे ना, हे प्रमाण वाढलंय ना, खरं का खोटा? हा विषय विषय जेव्हा हे अतिनील किरण अल्ट्राव्हायलेट रेज आणि हे विकिरण रेडिओधर्मी विकिरण हिरव्या पानामध्ये घुसतात, पर्णछेदामधून, स्टोमॅटोमधून एंटर इन द ल्यूज अँड दे डॅमेज द सेल मेम्ब्रेन. पेशींचे जे भिंती असतात त्यांना क्षती पोहोचवतात. दे डॅमेज क्लोरोप्लास्ट, हे द्रव्याचं नुकसान करतात. दे डिकंट्रोल द गॅसेस व्हिच क्लोज अँड ओपन द स्टोमॅटा. पर्णछिद्रांना उघड झाप करणारे जे रक्षक पोषक आहे, पेशी आहे, त्यांना डिकंट्रोल करतात, अनियंत्रित करतात. दे कंट्रोल, दे डिकंट्रोल द कट सेल समूह जो नियंत्रण करतो फोटोसिंथेसिस क्रियेचं. आणि अल्टिमेटली अल्टिमेटली पानाचं जी हरित द्रव्य आपले प्रकाश संश्लेषण क्रिया आहे ती मंदावते. आणि प्रकाश संश्लेषण क्रिया मंदावली की उत्पादन फोटोसिंथेसिस रेस्ट्रिक्टेड, ऍज अ रिझल्ट पॉल्युशन रिड्यूस. नरेंद्र मोदी साहेबांनी माननीय पंतप्रधान भारताचे या जो पॅन्डेमिक डिसीज आहे कोणता, कोरोनाच्या काळामध्ये गरीब राष्ट्रांना गहू एक्सपोर्ट केला, खरं ना वाचला तुम्ही? अचानक एक्सपोर्ट थांबवला, अचानक का? कधी भारत सरकारला कळून आलं की 30% गव्हाचं उत्पादन घटलेलं आहे मागच्या वर्षी. काय घटलं? गांधी ग्लोबल वॉर्मिंग अँड क्लायमेट चेंज, इम्पॅक्ट ऑफ द ग्लोबल वॉर्मिंग क्लायमेट चेंज. म्हणजे याचा अर्थ मला सांगा, जर हे अतिनील किरण आणि रेडिओधर्मी विकिरण सरळ आपल्या शरीरावर पडतात, आपल्या शरीरामध्ये आतंकवाद घडवतात आणि पिकाचं उत्पादन घडवतात, याचा अर्थ असा की आपण हे जे अतिनील किरण आहे ज्या ते आल्या कशामुळे आले की आपण ओझोन वायू खतम केलेला आहे. आणि ओझोन वायू खतम कोण केला? द्या सूर्यकिरणासोबत येणारे अतिनील किरण, सूर्यकिरणासोबत येणारे अतिनील किरण व अत्यंत घातक रेडिओधर्मी विकिरण व अत्यंत घातक रेडिओधर्मी विकिरण, रेडिओ ऍक्टिव्ह रेडिएशन्स पुण्याच्या भाषेत, आणि ब्रह्मांडामधून येणारे ब्रह्मांड ऊर्जा कॉस्मिक एनर्जी, ब्रह्मांडातून येणारी ब्रह्मांड ऊर्जा कॉस्मिक एनर्जी, ती मध्ये असणारे घातक विकिरण सम रेडिएशन्स आल्सो आर व्हेरी हार्मफुल विच आर कमिंग थ्रू द कॉस्मिक एनर्जी. यांना रोखणारं ओझोन वायू, यांना रोखणारं शोषून घेणार ओझोन वायू म्हणजेच आपलं शरीर रक्षण करणारा ओझोन वायू, बॉर्डर सिक्युरिटी फोर्स म्हणजेच मानवी शरीर रक्षण करणारा ओझोन वायू नष्ट करण्याचं काम, नष्ट करण्याचं काम अनेक हरितगृहवायू, अनेक हरितगृहवायू ग्रीन हाऊस गॅसेस करतात, अनेक हरितगृहवायू ग्रीन हाऊस गॅसेस करतात. काय म्हणता तुम्ही पुण्यात त्या गॅसला काय म्हणतात ना, काय नाव म्हणतात? हा ग्रीन हाऊस गॅसेस म्हणतात ना मराठीमध्ये, आणि इंग्लिशमध्ये काय म्हणतात? हरितगृहवायू, खरं आहे ना? यापैकी तीन महत्वाचे आहे, या हरितगृह वायूपैकी तीन महत्वाचे आहेत. थ्री आर मोस्ट इम्पॉर्टंट, व्हिच आर मोस्ट रिस्पॉन्सिबल फॉर द डॅमेज. नंबर एक कर्बाम्ल वायू, कार्बन डायऑक्साइड, त्याला मराठीत म्हणतात कार्बन डायऑक्साइड, कर्बाम्ल वायू, कर्बद्वी प्राणित वायू, त्याचं नाव काय? कर्बद्वी प्राणित वायू, मोठं नाव आहे बाबा, नको कार्बन डायऑक्साइड, ठीक आहे. दुसरं नत्र एकल प्राणित वायू, नत्र एकल प्राणित वायू, आणि पंचायत
सुपर वाक्य है नाइट्रस ऑक्साइड वायु. आता डोकं शांत झालं. नाइट्रस ऑक्साइड वायू आणि तीन मिथेन. मिथेन कोणती वायू आहे? म्हणजे आपलं आपला सफाया करणारे, आपल्याला मृत्यूकडे नेणारे, आपला विनाश करणारे कोण आहे? कोणते दुश्मन आहे? तीन, कार्बन डायऑक्साइड, नायट्रस ऑक्साइड आणि मिथेन. आलं लक्षात? लिहा. हे हरितवायू निर्माण कुठून होतात? व्हिच आर द सोर्सेस व्हिच आर रिस्पॉन्सिबल फॉर इमिशन ऑफ दिस थ्री ग्रीन गॅसेस? नंबर एक, उद्योगामधून निघणारा धूर. उद्योगामधून धूर निघतो ना, इंडस्ट्रीमधून, कारखान्यातून निघणारा धूर, कारखान्यामधून निघणारा धूर, त्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणात हे तीन वायू असतात. शेतीतून उत्सर्जन होणारे वायू, शेतीमधून, शेतीमधून सुद्धा मोठ्या प्रमाणात हरितगृह वायू, ग्रीनहाऊस गॅसेस उत्सर्जित होतात. ते कसं समजावं पडत? आणि तीन, मानवाची पाश्चात्य, मानवाची पाश्चात्य भोगवादी जीवनशैली, मानवाची पाश्चात्य भोगवादी जीवनशैली, वेस्टर्न लाईफस्टाईल, लक्झुरियस, कमोडियस, असो रिस्पॉन्सिबल पर्यावरणात ग्रीनहाऊस गॅसेस.